बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेंड सुरू आहे. पी व्ही सिंधू, सायना नेहवाल, कपिल देव, अभिनव बिंद्राबरोबरच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावरील चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. आता अजून एका राजकीय नेत्यावरील चित्रपटाचं काम लवकरच सुरू होत आहे. अभिनेत्री विद्या बालन आणि तिचा नवरा निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर यांनी इंदिरा गांधी यांच्यावरील पुस्तकाचे अधिकार विकत घेतलेत. पत्रकार सागरिका घोष यांनी इंदिरा गांधी यांच्यावर लिहिलेल्या इंदिरा इंडियाज मोस्ट पॉवरफुल प्राईम मिनिस्टर पुस्तकाचे अधिकार विद्यानं विकत घेतलेत. विद्या बालनचं या सिनेमात इंदिरा गांधीच्या भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.